राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे गीता उपासनी भाग तीनशे छप्पन्नावा नगरातील प्रमुख रस्त्याने मिरवित मिरवित महाराजांची प्रचंड मिरवणूक शाही महाला पुढे आली मग मादण्णा पंतांबरोबर महाराज दादमहालात जावयास निघाले महाराजांनी बादशहास पुन्हा बजावून सांगून पाठवले की आपण महाल उतरून खाली येऊ नका मीच खासा आपणाकडे येतो नंतर मादण्णा अक्कण्णा जनार्दन पंत प्रल्हाद पंत सोनाजी नाईक दौलत बंकी व बाबाजी ढमठेरे यांच्या समवेत महाराज दादमहालात प्रवेश आले अन हजरत बादशहा अबुल हसन उर्फ तानाशाह कुतुबशहा प्रसन्न चेत्ताने सामोरे आले आणि महाराजांना आलिंगन दिले गळ्यास गळा गड़ा लावून भेटले बादशहांनी मग महाराजांचा हात आपल्या हातात घेऊन आपल्याबरोबर त्यांना बैठकीवर नेले तेथे महाराजांकरता खास स्वतंत्र उच्चासन बादशहांनी तयार केले होते त्या आसनावर त्यांनी महाराजांना बसवले शेजारी ते स्वतः बसले विशेष म्हणजे मादण्णापंत वजीरांसहही बादशहांनी आज बसायची आज्ञा केली त्याप्रमाणे ते खाली बसले बाकीचे सर्वजण उभे राहिले बादशाहीतील रिवाज असा की बादशहा पुढे कोणीही बसायचे नाही उभेच राहायचे आणि मग बादशहा आणि छत्रपती यांची दिलखुलास बोलणी सुरू झाली महाराज अगदी मोकळ्या मनाने बोलत होते दादमहालात झरोका होता तेथे झिरझिरीत पडद्यात बादशहाचा जनाना बसलेला होता त्या सर्व स्त्रिया अतिशय कुतूहलानी महाराजांकडे पाहत होत्या त्यांनी आतापर्यंत शिवाजीराजाबद्दल कितीतरी रोमांचकारी गोष्टी ऐकल्या होत्या आणि बादशहाही बोलता बोलता महाराजांना त्यांच्या अनेक करामतींविषयी विचारित होते बादशहांना शिवाजीराजे म्हणजे एक विलक्षण गुढच होते आदर कुतूहल आणि भीती या तिन्हींचे मिश्रण त्यांच्या मनात दाटलेले होते अनेक गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष महाराजांच्या तोंडूनच ऐकल्या आणि बादशहा थक्क झाले त्यांच्या जननातील स्त्रियाही विस्मित झाल्या नंतर बादशहांनी महाराजास हत्ती घोडे रत्नजडेत अलंकार वस्त्रे दिली महाराजांबरोबरच्या सर्वांना वस्त्रालंकार दिले उभयतांची ही भेट मोठ्या आनंदात व थाटात पार पडली भेटीनंतर बादशहांनी महाराजांना निरोपाचे विडे दिले महाराजांची उतरण्याची व्यवस्था स्वतंत्र व उत्तम करण्यात आली होती निरोप घेऊन महाराज मुक्कामावर रवाना झाले महाराज गेले बादशहांना फार समाधान वाटले राजा फार प्रामाणिक आहे कोणत्याही तऱ्हेचा दगाफटका राजाने केला नाही आपला शब्द पाळला असे विचार बादशहांच्या मनात आले बादशहांनी प्रल्हाद निराजींना खूप बक्षिसे बहाल केली आणि म्हटले की तुम्ही फार प्रामाणिक आहात असे गौरवून प्रल्हाद पंतांना त्यांनी महाराजांकडे विदा केले म्हणजे बादशहांची अशी पक्की समजूत होऊन बसलेली होती की शिवाजी म्हणजे दगेबाज कपटी अत्याचारी आहे आणि त्याचे लोकही लबाड अप्रामाणिक आहेत प्रत्यक्ष अनुभव मात्र अगदीच वेगळा आला तेव्हा बादशहा खुश झाले महाराजांबद्दल आतापर्यंत कितीतरी बड्या बड्या लोकांनी असे भयंकर गैरसमज करून घेतले होते पण महाराजांच्या कार्याचा स्वभावधर्माचा तत्त्वप्रणालीचा आणि संपूर्ण कृत्यांचा तपशील लक्षात आल्यावर मात्र त्यांची मते साफ बदलली मिर्झा राजे व कुतुबशहा हे त्यातीलच होत महाराज दुर्जनांचे वैरी होते सज्जनांचे जीवलभ होते महाराजांचा मुक्काम जवळजवळ एक महिना सुमारे दिनांक पाच फेब्रुवारी ते दहा मार्च सोळाशे सत्त्याहत्तरपर्यंत भागानगरात होता या महिन्यात बादशहांनी महाराजांचा विविध प्रकारे सत्कार केला आग्र्याची भेट आणि भागानगरची भेट यात केवढे जमीन आसमानाचे अंतर होते